पुण्यासारख्या शहरामध्ये आहेत आणि त्याबाबतची गेली 3 वर्षापूर्वीपासून महाराष्ट्र आणि स्त्री यांच्या तक्रारी आल्या होत्या आणि याबाबत आम्ही पुण्याचे CP आहेत देशकुमार सर आहेत त्यांना जेव्हा भेटतो आणि यांचं जे जात पंचायतीचं वास्तव त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सहाय्यक आयुक्त रामनाथ पोखरे सर यांच्याशी संवाद साधायला सांगितला आणि आज आम्ही त्यांची जेव्हा भेट घेतली आणि जात पंचायतीबाबतच्या सर्व गोष्टी त्यांना जेव्हा आम्ही सांगितल्या तेव्हा त्यांनी लगेचच बिदेवाडी पोलीस स्टेशनमध्ये ज्या बिदेवाडी पोलीस स्टेशनच्या PI आहेत संगीता जाधव मॅडम यांना आज लगेचच गुन्हा दाखल करण्यास सांगितला आणि आज खरं म्हणजे सामाजिक बहिष्कृत कायद्याअंतर्गत या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याच्या PI मॅडम आहेत संगीता जाधव मॅडम त्यांनी आणि त्यांच्या स्टाफनी अतिशय उत्तम सहकार्य केलं आणि लगेचच तत्परतेने हा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार. नमस्कार, मी प्रकाश डांगे. गेली 23 वर्षापासून मी समाजाच्या बहिष्काराचा त्याच्यातून मी जात होतो आणि मला ज्या वेळेला मी आणिस ह्या संघटनेकडे गेलो पोलीस प्रशासन आणि यांनी म्हणून मला माझी FIR दर्ज करून घेतली आणि मला न्याय दिला त्यामुळं मी समाधानी आहे. आणि आज पोलीस प्रशासन आणि आणिस यांनी मला खूप चांगल्या पद्धतीत मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि मला न्याय मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे.